सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वाळूच्या लिलावाच्या वादातून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मान तालुक्यातील नरवणे गावात घडली आहे. पाहूया ती बातमी. तहसीलदार बाई माने यांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव 22 फेब्रुवारीला केला होता. 5 ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी 33,000 रुपये भरले होते आणि लिलाव घेतला होता. दरम्यान विलास धोंडीबा जाधव यांनी तलाट्याकडे तक्रार केली की चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करीत आहेत. चंद्रकांत जाधव बुधवारी सकाळी 10:30 सुमारास त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून चाकू व कुऱ्हाडीने मारहाण झाल्याने यात अनेक जण जखमी झाले. जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव व विकास धोंडीबा जाधव यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हाणामारीत अन्य जखमी झालेल्यांना सातारा येथे हलवण्यात आले असून या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.